मी केंचपकोळी आज बिळूर गावी प्रगती द्राक्ष बागादार आहेत. सर तुमचं नाव कोण? आपलं नाव सचिन शिवाप्पा धोडमाळ. धोडमाळ म्हणा आहेत. हा बिळूर आहे. हा एक आता महाराष्ट्रामध्ये म्हणा तुम्ही कर्नाटक मध्ये म्हणा सर्वात वेगळा व्हरायटी म्हण एक गाजत असल्याला आणि ह्यांचं मन मोठं मन असल्यामुळे सगळ्या फार्मरला दाखवत आहेत. आणि आता बिळूरचे म्हणा तुमचे काशेगाव नाशिक बारामती पंढरपूर सर्व ठिकाणचे शेतकरी येऊन बघून चालले आहेत. लांबी हिज पहिला पीक असल्यामुळे सनबर्निंग नाही आणि लोड जास्त आहे. आम्ही सरकारकडून विचारून घेऊ आणि त्यांनी न्यूट्रिएक्सलचं कॉम्बिजल ड्रिपनं सोडलेलं आहे. झड प्रोटेक्ट वरून स्प्रे घेतलेला आहे. त्यांना विचारू ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय आहे आणि हिचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे आणि किती खर्च करावा लागेल आणि कमी खर्चामध्ये जास्त निघतोय का काय त्यांच्या तोंडून आपण पुरेपूर विचारून घेऊ. सर थोडक्यात आम्हाला माहिती द्या की आता बरेच पंढरपूरहून आलेले आहेत फार्मर, बऱ्याच ठिकाणी आले आहेत, नाशिकहून पण आलेले आहेत फार्मर आहेत, की ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय आणि वेगळंपणा काय आणि तुम्ही केव्हापासून लॉग केलाय, किती वर्षाचा प्लॉट आहे थोडक्यात सांगा. आम्ही गेल्या वर्षी प्लॉट ग्राफ्टिंग केलेलं आहे. बरोबर. पहिल्यांदा पीक आहे आपल्या शेतामध्ये. हा पहिल्यांदा पीक आहे. आम्ही गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये आम्ही ग्राफ्टिंग केलो आणि आता फळ छाटणी आम्ही ऑक्टोबरला घेतलो 1 तारखेला. 4 महिन्याचं प्लॉट आहे आता सध्या. आता ह्या प्लॉटला आम्ही सगळ्या व्हरायटीपेक्षा आम्ही थॉम्सन पासून काय आता सुपर SSN अनुष्का सगळं आमच्या शेतामध्ये आपल्या प्लॉट आहेत. पण आम्ही एवढं त्यांना कष्ट केलो तरी पण एंडिंग पर्यंत आपल्याला काहीतरी त्याच्यात चुका घडतात आणि व्यवस्थित माल तयार होत नाही. हा व्हरायटी VSD हा व्हरायटी आहे ना, आपण ह्याला गरजेनुसार काहीच आम्ही केले नाही. स्वतः आणि स्वतः झाडावर काय त्याच्या मनानं झाड पिकलेलं आहे त्याला आम्ही प्रेशर कोणताही केले नाही. आता दादांनी दिलेलं आपल्याला दोन कॉम्बिजर आणि जड प्रोटेक्ट दोन हात आम्ही त्याच्यावर आम्ही प्रयोग केले, खाली एक आणि वर एक. त्याच्यातून आम्ही त्यांनी दिल्याप्रमाणे त्या स्टेजवरनं दिलेलं आहे आम्ही. आणि मी स्वतःहून ह्याला नेचरली झाले सगळं पूर्ण थिनिंग घेतलं नाही आणि फुगवणीसाठी खालीन जोरानं काही दिलं नाही, रासायनिकच दिलं नाही म्हणून समजून घ्या. आणि टॉनिक सुद्धा आम्ही जास्त वापरलेला नाही. आपल्याला काय आहे गाईचं शेण मूत वर आम्ही सेलरी 2 वेळा घातलेला आहे आणि जास्त ह्याला काय आम्ही प्रयोग केलाच नाही. आमच्या मनात काय होतं हा व्हरायटी ह्याच्यात चुका काहीतरी मिळेल का म्हणून बघण्यासाठी आम्ही ह्याला व्यवस्थापन कमी केलं. दिसते आता का म्हणजे प्लॉटवर तुम्हाला ह्याला काय चेहरा आहे आणि काय व्यवस्था केलं तुम्ही आता सध्या बघू शकता. आम्ही काडी बांधलं नाही, थिनिंग केलं नाही, 2-3 बंच असलेलं एक सुद्धा त्याच्यातनं काढलं नाही. तसं 3-4 एका काडीला सुद्धा तुम्हाला बंच बघायला मिळतो. एक सारखीच तुम्हाला बंच मिळाला आता सध्या अवेलेबल आहे. तर ह्याला आम्ही नुसतं फुगवण आणि लांबी ह्यांचा चुक्या काढण्यासाठी आम्ही बघितलो, काही गरज नाही. फुगवणीला व्यवस्थित ऑटोमॅटिक आणि लांबीला तुम्हाला अजून वाढवू शकता पण फुगवण पण त्याच्या बरोबरीनं व्हायलाच पाहिजे. नुसता लांबी वाढवून सुद्धा चालणार नाही. मार्केटवाले लांब पोहोचणार नाही म्हणतात आणि असं मणी मोडतात गळतात असं काय तर चुक्या त्यांनी काढायला बघतात. हा प्लॉटवर तुम्हाला आता चुक्या काढायला एक सुद्धा तुम्हाला बंच असं मिळणार नाही. सगळं पूर्ण प्लॉट हलवून बघितलं तर सुद्धा तुम्हाला एक मणी गळणार नाही. लांबी एकसारखी, फुगवण एकसारखी, पावडर म्हणला तर सगळ्या व्हरायटीपेक्षा जास्त पावडरला हा लस्टरला एक सुद्धा माल असं तुम्हाला डिम दिसणार नाही. प्लॉटवर एका झाडाला नवीन प्लॉट आहे, काडी 15-20 आत काडी आहे, तरी पण आम्ही 50 गड ठेवलेला आहे झाडाला. 50 जास्त गड आहे तरी पण माल ढिला कुठं सुद्धा पडलेला तुम्हाला दिसणार नाही. आणि लांबीला साईजला एकसारखी 50 गड असलं तर सुद्धा तेच आहे, 30 गड असले तर सुद्धा तेच आहे. लांबीला आणि पावडरला आणि लस्टरला कमीच आंबल्याला प्लॉट मध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि ह्याचा एक फायदा आणि एक मला वाटतो, सगळं प्लॉट 4 महिन्याच्या पुढे जातो कटिंग साठी. आपल्याला 4 महिन्याचा 5-6 दिवस आत हा प्लॉट कटिंग होऊ शकतो. गोडीला सुद्धा लवकर लवकर गोडी हा प्लॉट मध्ये त्याच्या सगळ्या व्हरायटीपेक्षा जास्त गोडी लवकरात लवकर मिळते. आणि कसं आहे
व्यापाऱ्यांनी हा माल बघितला का ना, आपण व्हॉट्सअप टाकलो तरी सगळं प्लॉट घेतलेलं मागं सरून हा प्लॉट कटिंग साठी त्यांचं धावपळ 100% आपल्याला मनापासून करून देते असं आपल्याला मत आहे. आता आपण बघतोय लांबी एक आतापर्यंत मी आता बरेच प्लॉट मध्ये फिरलोय, बरेच महाराष्ट्र पूर्ण फिरलेलं आहे, मी कर्नाटक फिरलोय, परंतु एवढी लांबी असलेले व्हरायटी कुठेच बघितले नाही. आणि व्हरायटी लांबी असून तर फुगवण पण चांगला आहे त्याला.